शिकलो आता वाजण बघा 1:15 आणि काल बघा घरामध्ये पेंटिंग करून घेतली मस्तपैकी. आणि सविताचा नाश्ता बघा आज काय माझा. नाही बघा काय रिद्धीपासून अभ्यास कुठे करतो बघा. पहिला या आपण नाश्ता करू नंतर मग तुम्हाला लागतं. आणि इकडे बघा घरा मस्तपैकी पेंटिंग करून घेतली इकडे इकडं वरती सिलिंग वगैरे. काल आला होता तो माणूस. मी काल आणला ह्यो एक शोकेस आणि तो टिपॉय एक नवीन आणला कारण तो जुना खराब झाला म्हणून. आणि इकडे बघा इकडं वगैरे पेंट मारले. इकडे थोडं तरी भीत आपली ओली आहे त्याच्यामुळे तो तसं दिसतं. बाकी कलर परफेक्ट त्यांनी हे केले. अजून बाकी आहे काम आपल्याला हे रूमचा घराचा. सो चला या आता नाश्ता तर करून घेता मग भेटा तुम्हाला. चालले बघा इकडे बघा ते बरसाच्या करतं बघ इकडे करतं बघा बरसाच्या काय ते बरसाच्या काय करते तू तिची भाषा बघा आता काय आहे काय काय करते काय तू मग तशा आम्ही बोललो ना कपडा आंग दवले ना रिद्धी आंघोळला गेली रिद्धीनी. रिद्धी बसले शॉपनर हे करायला चीज पेन्सिल घेऊन. इकडे बघा अभ्यास ठेवले अर्धा आणि तिकडे जाऊन काय करते बघा ती. हा का बघा पिवलीत लिहून ठेवली आमचं सगळं मोकळा वाटतं ना आता घर एकदम चेंज. छोटा शोकेस आणला आता इथे टी व्ही ठेवायला. दोघींचा हे बघ खेळून झाला. तिने तिथं तो मोबाईल घेतला मी इकडे यो मोबाईल घेतला का बघा दोघी कसं मोबाईलमध्ये दिला गेला बघा. असं मग्न झालं ना मोबाईलमध्ये द्या त्यांना असं वाटतं की इथं कोणीच ना आम्ही दोघी आहे. ती तिची इकडे बघते ही इकडे बघते बरं बघा इकडे कसं आलेलं बघा मला. बसली ती ना आता सविता लागता अभ्यास कर शिकव म्हणा. हा तेव्हा सांगित होतो तेव्हा अभ्यास नव्हती करीत ना आता बघा आता सविता लागतं म्हणा सांग होतं कसा करायचा. ही बघा कशी लपतं यांच्या आदरी बघा. जेवली का गी जेवली वरती जाऊ ना का टेरेस माई जेवतं ना म्हणून पण माई जेव तिकडे जेवून आली नाही का. आता एक ग्लास कशाला आणलं ते कशी म्हणू ते काय करत दादा उरत सगळे फॅन चालू आहे. अच्छा असं मग मांडून काय करणार ती इकडे बघा आता काय करत इकडे बघा कसं एक एक ठेवला आहे ते बघा. टाईम झाला का स्कूलचा चल जायचं मिटा. अच्छा असं आहे का ठीक आहे चला तिकडे ती बघा ती मॅडम पण जेवून आली ओ करते. ए जेवली कशी दाखव म्हणा इकडे दाखव कशी जेवली अशी जेवली. हां बघितलं कसं म्हणतं अशी जेवली. आता आधी माझ्या जवळ का चाललो रिद्धीला जेवून स्कूलला मस्तपैकी तिला सोडू आणि येऊ स्कूलमध्ये. पिल्ली पिल्ली संध्याकाळी कुठे जायचं आपल्याला. हा का नाही जायचं उद्या जायचं बेटा संध्याकाळी जायचा. हा चालेल चल संध्याकाळी जाऊ. तू तू येशी तू तू स्कूलमधून आल्यावर. हा दीदी स्कूलमधून आल्यावर चला गाडी मस्तकी सकाळी उठून धुवले बघा मस्तकी. हे राहू दे चल राहू दे ये राहू दे ये बस चला निघू मस्तकी रिद्धीला स्कूलला सोडायला. मस्तकी स्कूलला दिला आणि आपली गाडी पण बघा किती 1000 किलोमीटर झाले 16,600 झाले आणि आपली गाडीची सर्व्हिसिंग आलेली आहे. सो 700 किलोमीटर एक्स्ट्रा झाली गाडी कारण आपण अजून आपल्याला एक्स्ट्रा झाली 600 कारण 16,000 आपल्याला
गाडी हे करायचं होतं, ऑइल चेंज करायचं होतं, पण आपल्याला काय टाईम भेटला ना, सो आता बघूया गणपतीमध्ये भेटला टाईम तर ठीक आहे, नाही तर मग गणपती झाल्याच्या नंतरच आपण हे करणार. असं माहित पडतो तिला विचार. सविता काय का पॅन्ट आणि शर्ट एकत्र टाकते माझे तू बघा ताई माझी, तू पॅन्ट आणि शर्ट एकत्र टाकते त्यान हा हो का टाकतो दीदी एकत्रच हो 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 अय करामती क चालले दे मला दे नको खा नको का तू का ये बच झालं त्यांचा बरोबर का आणखी टेकतो त्यान बघू नको बच झालं बरोबर कसा आहे चालले यार खर्डिओ एक माठ खोलले पटेल माठ सो तिथं यांना घेऊन चालले आता यांना थोडं सामान बघायचा सो तिथं पण बघू आपण सामान थोडा जर नाही तिथं काय बाकीचा भेटला तर मग आपल्या संध्याकाळचे डबल बाबाला दवाखान्यात घेऊन जायचा आणि त्यांना पण तिकडेच घेऊन जायचं डिमांडमध्ये. चला आपण माठलो न गर्दी बघा तिथे किती आज आलो ना आजचा दुसरा दिवस आहे त्यांचा न गर्दी बघा तिथे किती लोकांची आहे मग अरे बघा पटेल पटेल माठमध्ये किती मस्त आहे बघा या आताच नवीन खोलले इथं आणि यांचा दुसरा दिवस आहे आजचा आणि आपण आलो इकडे शॉपिंग करायसाठी. सो इकडे जसं डीमार्टमध्ये कपडे वगैरे आहेत ना तसंच इथं पण आहेत. इकडे बघा सर्व काय जे पाहिजे तसं ते आहे सर्व सामान इथे यांच्याकडे त्या मार्टमध्ये. तिला मजा आली बघा माझ्या माऊला. चला आपण पुढे दाखवू तुम्हाला काय काय घेतो. आम्ही आता दोन तीन वस्तू घेतल्या अजून आता इकडे शोधायला आलो आहे ती म्हणा माऊ आवाज येते पप्पा घेतले ना एक एक आहे ना घरी आपल्या चहा पावडर पण बघा इकडे त्यांनी आता चहा पावडर पण ऑफरमध्ये दिली आहे. चहा पित नाही आम्ही काही चालते आम्ही नाही पित आम्हाला नाही आवडत. इकडे बघा इकडे या साईडला पण आहे बिस्किट आहे इथे त्या साईडला भेटतं इकडे इकडे शॅम्पू वगैरे हे आणि डेटॉल हँडवॉश बाय वन गेट वन फ्री आहे. इकडे काय इकडे इकडे आहे ना लहान मुलांचं नाही आहे शॅम्पू वगैरे ये इकडे हा ये इथे इकडे याची काय इकडे इकडे अच्छा हा इथे हा बेबी लोशन आहे ना बेबी हेअर ऑइल आहे शॅम्पू कुठे शॅम्पू शॅम्पू कुठे शॅम्पू इथं तो पण आहे हिमालय पण आहे यो पण आहे यो पण आहे यो काय दोनशे वीस रुपये ठीक आहे साबण कुठले हिमालयची आहे आणि बेबी 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 आहे हिमालय हिमालय हे दोनच साबण आहे जॉन्सन बेबी बेबी ब्लॉसम आहे रिदीला शॅम्पू बेबी क्रीम अरे हा झाडू जे उचल एक काट झाडू पाहिजे होती आपल्याला अजून काय घेते काय जाई माऊ माऊ अरे कोणी कोण दिलं खाऊ खाऊ कोण दिला आई हे बा टिफिन आहे बघ इथं बघे असं एवढं चाललं हो ट्रान्सफर हे बघ ना ट्रान्सफर आहे बघ ना जय चल जय 300 ml आहे 89 हे बघ ना तुला पाहिजे माऊ कशी चालली बघा माझी इकडे त्या आहे खालती आहेत वरती आहेत तर तेला डबा माझ्यावरला जे ना कशा तरी बाकी कशात यूज कर ना घे ना भरणी बघते सविता आता बघ कुठली चॉईस करतो घे मला कसं माहीत पडेल तुला माहित ना 69 69 हा घे ना मधी
घे घे चल ती. हा हिच्यात माझं मस्त परफेक्ट होतं पण त्याच्यात हे पण आहे. जा चल घे चल ती. मॅडम इकडे ना पाठीमागे म्हणतो. गोवर्धन घेत कुठला यो छोटा का मोठा यो. पाच बस का कपडे कपडे ना साईडला देऊ ना कपड्या नको ठेवू ना. चल अजून इकडे काय बघते बघू. तुला नकला तुम्ही घेतला जिरा अजून का बघा. ए त्या मिरच्या नको घेतला लाल मिरच्या देवा कोपऱ्यात तिकडे. अजून काय पाहिजे बघायला आले आम्ही. याच्यामध्ये एवढा सामान घेतले बाकीचा आपण घेऊ. गुड डे हॅव अ गुड डे. तुम्हाला कुठलं घ्यावं. मला मी कुठला खातो. मला मी कुठला खातो. चल नको ये. आपण आता घेऊ घेतलं आता कांदे घ्यायचे ना निघू. आपण बिलिंग चालू आता आपल्या 2 किलो बघू ना किती देत हॅलो. चले मॅडम कुठे येली सविता. काय गाडी जाऊन चल आता इच्छाच गाडी जे गाडी इथे जाणार. एक कुपन पण दिला आपल्याला याच्यामध्ये का सांगितलं त्यांनी का लकी समोर आहे लकी ड्रॉ वॉशिंग मशीन आहे लकी ड्रॉला. सो त्याचे नाव आणि नंबर टाका चांगला. तर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आपल्याला फोन करतील. सो चला आता इकडे पण सामान भरताना इथं समोर जायचं आहे. इकडे हा आहे समोर एरिया सुदामा रिजन्सी खर्डीगाव आणि इथं हा पटेल आरमार्ट. चला वाटचल जेवायला. मग आता आलो बघा 2 वाजायला आलो आणि आता आलो जेव्हा तू सामान रिक्षा आलो आणि थोडंसं सामान घेतलं. अजून बाकीचं आहे तो संध्याकाळी जायचं आपल्याला रिद्धी स्कूलमधून आल्यावर. तू हे कर म्हणून मी चेंज करून आणू. चला आता वजन माईला पण आले झोप. कामात हत्ता गपत नाही. काल तर अख्खा दिवस कामान गेला. आजचा दिवस पण असा दिला. हिला झोपले ना झोप जा चल तू. ती कांद बघा मला बेडरूममध्ये वास नाही. असा कलरचाच येते तो. कलर मारले ना कलरचाच वास येते सगळा बेडरूममध्ये. हे बघ सगळे भिंत ओली आहे ना म्हणून त्याच्यामध्ये ओला ओला दिसतो सगळा. बाकीचं सगळं सुकलेलं आहे. व्हायलेट कलर आहे पण याच्यामध्ये तो व्हाईटच दिसतोय. जेवायला आता तिने आता सविता बोलत फोनवर. सो तोपर्यंत देईल ते आपल्या जेवायला. चला जेवायला आता. आता जेवायला बसल्या मस्तपैकी वाजल्या 2. रिद्धीला पण 3 वाजता अनार जायला लागेल. लागतात इथे सविता धुते कपडे. निघलोय रिद्धीला आणायला. बाबाला माहीत नाही मी जागा येते बेडरूममध्ये. बाबा गेला रिद्धीला आणायला. सो आता बाबाला आपण जाऊन तिथं पिकअप करू आणि तोपर्यंत त्यांना बाबाला बी गाडीत आणू आणि रिद्धीला बी गाडीत घेऊन येऊ. कारण बाबाला माहीत नव्हतं ना तर मी जागा येते. कारण आता घरी आली तोपर्यंत सविता झोपले थोडीशी. कारण खूप दिवस म्हणजे तिला थोडा त्रास होत होता. तब्येत खराब असायची तिची. सो तिला आज बरं वाटलं तर ती झोपली आहे जरा. आणि आता जाऊ रिद्धीच्या स्कूलजवळ. कारण रिद्धी आली का लगेच आपल्याला जायचं. गाडी स्टार्ट. चला जाऊ आणायला. आली ना गाडी आल्या लगेच आपण ताबडतो निघू. तिला मस्तकी फ्रेश करतो. आल्यावर फ्रेश करून तिला मस्तकी काय खायला वगैरे घेतो. तिला गाडी तर आहे खाऊ समजा. आणि मग लगेच आपण निघू जायला सामान भरायला डी मार्ट. आता आणि आता इकडे बघा. आता बाबा येईलच. आता ईशा तुम्हाला दाखवतो. आता बाबा येईल का नाही येईल. त्या बाबा तर हले तिला न्यायला. आणि त्याच्यानं बाबाला माहीत ना मी येणार आहे ते न्यायला. आता आता बघला की बाबा थोडा हे होईल.
खबर की यो न्यायला आले मला दाखवा दाखवा गेट चालूच ठेवले सर्व पोरांना घेऊन येतात लोकांनी तो बघा बाबा आलेला आता बाबाला माहित ना मी आल्या न रिद्धी आता रिद्धी बघितला बाबाचं पण लक्ष ना रिद्धीचं बी लक्ष ना लक्षच नव्हता मी घराच्या निघलो एकदा का बोलतो बाबा बोलतो जेल आहे मी जागत होतो ना बेडरूम मध्ये मी आता गाडी नव्हतं आता डी मार्ट ला जायचा कुठे जायचा डी मार्ट हा खवा आता मगाशा ताईनी काहीतरी येते किंडरचा येतले बाबाचं पण लक्ष नव्हतं रिद्धीचं पण लक्ष नव्हतं रिद्धीला आवाज दिला तेव्हा रिद्धीने बघला ती बाबाचा हात खेचायला लागली बर की कुठं चालली इकडे ना बेटा कुठली गीता हातूची असेल बेटा नाही तर भारती हातूची असेल तर कोणतरी आली असेल चला बेटा मम्मी झोपले पण झोपू दे ना मम्मीला काय ग दीदी माऊ पण झोपली बघा माझी कशी विचारली दीदी पिता पिता झोपू दे तिची झोप होऊ दे मग निघू अर्धा एक घंट्याने उठल ना ती हा अर्धा एक घंट्याने उठल ना हा त्यावर ती पण झोपली सविता बी झोपली राहू दे ए बेटा इकडे दीदी दीदी इकडे ए दीदी चल लवकर ये लवकर ये चल लवकर तिने ती ताईने तिला कटकलवले किंडर जॉय ची न तिने म्हणा खाली येऊन चालली बघ सामान खाली किंडर जॉय ऐका हो चल हा ये पिशीत बघ ये पिशीत बघ कशी मारले गाठ कोण मारले खोलले ग बघ अरे यार थांब 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 जरा आहे का दिसत का नाही बघ चेक कर काय सामान सामान काढ आहे बघ ये ठेव पुरा अशी आहे ना बघ आता सामान ये करायला ठेवायला बघ गेली बघा वरती पळाली ती वरती पळाली लगेच किंडर जॉय भेटला ना हातान ना लगेच वरती पळाली बघा काय कुठ नाही नाही तू नको येऊ तू नको येऊ तिला सांगला मी नाही तू नको येऊ हा बरं फिरायला आमच्या नको तू नको येऊ आमच्या बरोबर फिरायला भूम ताई चल ताई चल हिला नको जाऊ ये हिला नको चला 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 आपण चला 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 हिला नको हिला नको ए तू नको तू नको येऊ ए तू नको येऊ तू नको तू नको येऊ नाही 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 तू नको येऊ नाही नाही तू नको येऊ चला चला आपण चला आम्ही चाललो नाही नाही तू नको येऊ तू नको येऊ तू नको येऊ मला मरतो बघा मला मरतो नाही नको नको तू नको येऊ मला ओरडतं बघा कशी मला ओरडतं ये नको येऊ तू नको येऊ नको तू नको येऊ जा तू नको येऊ जा नाही 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 तू नको येऊ नको येऊ तू नको येऊ नको येऊ तू नको येऊ नको 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 येऊ तू हॅल तू नको येऊ ए दरवाजा लावले का सविता नाही तर ठेवायला दरवाजा खुला ए सी चालू आहे ना बाबा ट्यूबलाईट आणू का एक बल्ब आणू इथं लावायला फक्त तिथं ट्यूबलाईट आणू लावा आणखी एक ही अशी अशी नको अशी ट्यूबलाईट हा ठीक आहे हा हा बल्ब आहे तो गाल्यान लावले तसा बल्ब चालला नाही इथे लावला तो गाल्यान खाली लावले तसा हा गाल्यान लावले ना गाल्यान तसा चालेल ना हा ठीक आहे कुठं दोन बल्ब आणतात तसं ते व्हाईट बल्ब टँक यान बी लाव ताई ताई बाबा अंत गाल्यान जसा लावले ना बल्ब तसाच बाथरूम मध्ये लावायला आण बघ व्हाईट बल्ब आणि एक ट्यूबलाईट सांगली त्यांनी ती कांडी ती तशी आपल्या घरानं ना लपली ती तशी आडवी एक कांडी बोलतो त्याला
चला निघल्यान सगळी इकडे बघा आधीच जाऊन बसून मोकले ए ना निघ 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 तू निघ तू निघ तू नको तू नको तू नको तू नको ए तू नको तू नको चल उतर 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 भाडा द्या का मला भाडा 500 रुपये होल भाडा हा बघा तुमचं असत का तुम्ही चला निघलो आपण जायला कुठं जायचं ते बी दाखव दादा सविता हिला उतर सविता उतर हिला काहीतरी लागत सविता सविता उतर हिला सविता उतर हिला सविता हिला उतर नाही नाही हिला उतर हिला उतर ये तू घरी जा घरी जा तू घरी जा घरी जा कोणी माझ्या माऊला कोणी कोणी दम दे त्यांना दम दे यांना माऊ यांना दम दे त्यांना माऊ दम दे तिला दम दे तिला उचल चला चला निघलो आता सगळे आम्ही जायला इकडे बघा सगळी रेडी झाल्या जाऊ डायरेक्ट चला निघलो पाण्याची सुरुवात झालेली आहे रस्त्याने अर्धे पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचले आम्ही बघा इकडे नवी मुंबईला आल्या वाशीला माप्यालच्या पुढे इकडं पाण्याच्या टाकीमध्ये वरती काही पाऊसच नाही इकडं इकडं सगळा सुका एकदम ऊन पडले जायला इकडे तर कडक ऊन पडलंय एक थेंबना पाण्याचा आपण पोहोचलो आता नवी मुंबई मध्ये माया जवळ इथं पुढं ना माई इकडं पाठीमागे बघा काय यांचा काय भाजी मार्केट आहे समोर कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई नवी मुंबई समोर बघा आणि ही लोक आले आणि इथं भाजी बघतान अशी तिथं ह म्हणून सविता कुठं पाठीमागे गेली वाटतं इकडे सविता इकडे समोर मका बघायला गेले इकडं सविता इथं मका बघते मी बघा सविता इथं मका बघते माऊ माऊ काय पाहिजे त्या काय घेतले मके सवितानी घेतले ताईनी बघा ताईनी पण घेतले ना तिथं हो ताईनी पण घेतले ते बघा इकडे सवितानी घेतले आवडं 5-7 मके घेतले सहा मके ताईनी पण घेतले होते किती घेतले का माहिती तांबट येते तांबटी कशी आहेत का घे 1 किलो 30 रुपये तरच देतो आता आली ना सविता बघा तिथं पाठीमागे गेले समोर दिसतं सविता मी बघा सविता समोर तिथं ती बघायला गेली सविता ये आपला काय बोलतात त्याला सफरचंद नाही का मम्मी काय बघायला गेले सफरचंद तुला ही चांगला जा मम्मीच्या वी नाही गेली कैसा रे 120 हा का नक्की घ्या त्याने चांगला हा 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 ठीक आहे खा औषधी चांगला आहे का तो खायला रातचे खावा पण नाही केवी नको केवी कैसा आहे 100 रुपये 100 रुपये तीन उसमें एक में कितना है बोले वजन एक दो डालो एक निकलेगा निकलेगा दिखा वजन किलो करो वापस से कम हो गया अभी कम की तरह ज्यादा चला आता घेतले नि सप्परचे आणि एक काय घेतलंय पेरू लाल पेरू रात पेरू आहेत काजू बदाम पिस्ता घ्यायला ताई ताई शेट आमचे किती झाले 1280 आणि 1820 सगळं मिळेल नाही याचा वेगळा मी करतो यांचं 1280 याचे किती झाले 1280 आणि याचे 540 ठीक आहे बघा यांचं 1280 ताईचं झालं माझं 540 झालं खाऊ दिले ठीक आहे सर नाही यांना पाणीपुरी दिसले यांना पाणीपुरी खायची आहे ताईचा वगैरे अशीवली पाहिजे ठीक आहे रेंज चलो बस बस एक बस एक बस हा अशीच असते ही हे पुरा ये उभा आहे
सब वैसे ही है, सब टूटा टूटा हुआ है। सब गला हुआ है। ये मत दो, ये मत दो। हाँ वो ये कौन ही दे दो। कौन गए बेटा, कौन गए अंकल? नहीं निकलो, खोलो ना, आप लॉक है क्या? रुको एक मिनट। यो बजे चॉकलेट, चॉकलेट का यो 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 चॉकलेट दे, यो वैनिला चॉको लेने दो उसके हाथ से, लेने दो, देखो नहीं दो उसको ये। हाँ ये आपका है, ये सर कितना अंकल? तो घनसोलीला, घनसोली स्टेशन समोर है आपल्या, समोर स्टेशन है घनसोलीला। आणि आपण आता चाललो आहे डीमार्ट मध्ये। कुठे खाल्ले आताची तरी? इकडे बघा काय खायला आलं नाही। ए जागे चालले काय काय मारी, आताची रडत होती गाडी नावरी ना, आता बघा कशी आहे करते माझी पिल्लू। हा पिल्लूला काय खायचं बच्चा? पिझ्झा खायचा माझ्या रिद्धीला, पिझ्झा। यस स्टेशन जिथे बोललो आम्ही चाललो तो डीमार्टला, पण आपल्याला फोन आता घरच्या, कारण घरी जरा अर्जंट काम निघला म्हणून त्यासाठी चाललो घरी। इकडे बघा ना लाईट गेले, आपला इन्व्हर्टर आहे म्हणून बरं आहे। नाही तर इकडं एक एक जाते सगळे। हे बघ सविताने काय काय आणले सांगू, अजून बाकीच्या 5-7 पिशव्या तिने घेऊन गेली बरोबर तिचे, नाही का? पिशव्या कुठे आले सविता तुझ्या? सविता आपल्या पिशव्या इकडे बघा, आमच्या पिशव्या इकडे हो गेले। अरे बंद कर ना दरवाजा। इकडे बघा सविताने मक्का घेतला आहे, तिकडे ॲपल घेतला आहे, पेरू घेतले आहे, काय काय घेतलं एवढा। चला आता जरा आराम करू, नंतर भेटू तुम्हाला। रिद्धीला बघा फ्रेंच चिप्स घेतले खायला, बघा रिद्धीने मोबाईल बघते ना फ्रेंच चिप्स खाते। आणि तू काय खाते का? खा खा, ही बघा ही सॉक्स चुकते, बघा कशी चुकते बघा। खाऊ दे बेटा खाऊ दे, आहे आपलं अजून दोन आहेत तिकडे, अजून एक आतमध्ये। भाऊजी आले तर लगेच जेवण चाललो तिला आता। ओला मागवलेला आलेला आहे तो इथं, म्हणजे लगेच सामान ठेवतो भाऊजी। काय विसरलं वगैरे नाही ना? तिथे हो मामा येते गे, ठेव आली। चला जावा मग, काय एक पोचला फोन कर, चला फोन करायचा जरा, पोचला की ना पोचले त्या, हो पोचल्या फोन भी ना घरी। चलो भाई ठीक आहे, जाओ भाई भाई समज मी आहे का? मी बताओ की रास्ता किती से जाने का आहे? ताई पण जेली घरा आताच, भाऊजी आले ते न्यायला दिला, आणि आपल्याला जायचा होता पण लागले ट्रॉफिक जाम रोडला। आपण मॅपवर बघतो ना ट्रॉफिक जाम लागले। ही बघा ही बघा ही फोटो बघा, नाही माझी पोर बघा काय घुसले बघा, हो काय जेवते। आणि रिद्धीला सरप्राईज दी बघा, टिफिन बॉक्स घेतले आम्ही दुपारी दिला, बघा ती दाखवते आता कसा येतो। कसा बेटा कसा आवडला का? हा आवडला का नाही? हा नूडल्स आणले ते आम्ही, आणि रिद्धी पण खाते, आणि माझी माऊ खाते ना माऊ, माऊ तू खाल्ला किंवा माझी माऊनी बी खाल्ला, रिद्धी बी खाते। हा एक मिनटा, आणि इकडे बघा आता मी खायला काय नाही, काय खाला खाला? हा हा खाला नाही, इकडे बघा मी आता घेतले मका खायला मला। ना आता घेतले खायला मी मका, चला या खायला मग भेटा तुम्हाला खाल्यावर। फोन वगैरे झाला आपला मस्त पैकी, आणि मका बी खाऊन झालेला आहे। माझी माऊ खाते, माऊ इकडे बेटा इकडे दाखवू आहे ना, ये इकडे इकडे बघा माझी माऊ आली बघा, हे बघा माऊ काय खाते तू? यो बघा मका बोलते, पक्का बोलतो ती मका बोलत आहे, कसा काय आहे तो
काय यो मका काय हा बघा कसा माका बोलते कशी खाते बघा माझी भाऊ आणि माझी रिद्धी नी पण आज तिथं काय खाला बेटा तू काय काय खाला नूडल्स खाले माझी पोरीने आज बेटा योग तू काय खाते मक्का काय बघा ही कशी बोलते हिला बोलताना येत ना सो चला तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशा नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या आपण भेटू बाय.